तीन दिवस अगोदरच मान्सून अंदमानासह बंगालच्या उपसागरात दाखल। हवामान विभागाची माहिती, केरळमध्ये 4 जूनला दाखल होण्याचा अंदाज। चोरी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केलं जेरबंद, त्यांच्याकडून 36 गुन्हे उघडकीस। 2000 रुपयांच्या नोटा परत घेण्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घेतला निर्णय। नोटा बँकेत जमा करण्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत। आणि जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ऊसतोड मुकादमांची चौकशी करून कारवाई करणार जिल्हा पोलीस प्रमुखांची माहिती।